गुड मॉर्निंग, आता घड्याळात वाजले 6:30 सकाळचे आणि मी पुदिना लावते. गावाकडून माझ्या सासूबाईने पुदिना पाठवला होता म्हणजे खाण्यासाठी, तर त्याच्यात काही मला काढा भेटला, तर ते पुदिना मी माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये लावते. चला, छोटीशी गार्डन आहे शेजारच्या आजोबा आहे त्यांची पण आहे आणि मी छोटीशी केली आहे. मी नंतर तुम्हाला गार्डनचा माझा छान व्ह्यू देईनच. तर आत्ता मी तुम्ही बघू शकता हे माझे देशी टोमॅटोची झाड आहेत आणि याच्यात पण लावले आहेत मी. आणि आता आपण पुदिना ग्रो करूयात. मी ह्याच्यातच थोडासा चिटकवून देते कारण रोपानंतर टोमॅटोचे निघणारच आहेत वाफ्यात. तर एकंदरीत ही माझी छोटीशी शेती आहे जी मी तुम्हाला नेक्स्ट कधीतरी ब्लॉगमध्ये एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेन. इकडे माझी छोटीशी गार्डन आहे, नंतर छान झाली की मी तुम्हाला शेअर करेन. बिल्डिंगच्या खालीच शेजारच्या आजोबांचे पण खूप छान, त्यांनी मिरच्या वगैरे आणत, त्या पण मी तुमच्यावर शेअर करेन. आता मी पुदिना लावून घेते. कधी पण पुदिना लावताना ना त्याची काड्या अशा स्ट्रेट नाही ठेवायच्या, तर त्या थोड्याशा तिरक्या किंवा आडव्या लावायच्या, मग पुदिना खूप चांगला ग्रो होतो. हे बघा, तुम्ही बघू शकता मी आता याच्यामध्ये ही अशी आडवी ठेवली आहे, कारण मग त्याच्या मुळ्या आणि रूट्स आणि हलकंसं थोडंसं त्याच्यावरती प्रेस करायचं, पुदिना चांगला ग्रो होतो तुमचा. आमच्या बिल्डिंगच्या तर त्यांचं खूप छान एक आनंदाचं झाड आहे, पण इकडे काम सुरू आहे ना बिल्डिंग. तुम्ही बघू शकता आनंदाचं झाड किती सुंदर आहे. आजी, याला थोडस मी खत देते तुम्हाला, खत तो घाला नंतर. आता इथं खूप अडचण आहे ना, तर जाता येत नाहीये. आणि मला थोडीशी द्या त्यातली, ते पिवळी. अरे छान दिसते की एवढं ब्युटी दिसते अति. तुम्ही बघू शकता आजीनी मला इतके छान फुले दिलेत, आज देवाला वाहणार आहे मी. लोणी बनवते मी, तूप बनवते. तुमचे जर केस खूप ड्राय होत असतील तर तुम्ही नक्कीच हे जे दही असतं ना, लोणीचं दही, ते तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करा. खूप सुंदर केस होतात स्मूथ. मी आता आलूचे परोठे बनवले. नेहाच्या बिल्डिंगच्या बाहेर पेंटिंग सुरू आहे. पेंटिंग एक्सक्यूज मी सर, हम लोगों भी पेंटिंग करना है आपके साथ, तो कर सकते क्या हम लोग? आम्ही पेंटिंग करू शकतो का तुमच्या सोबत? तुम्ही कधी येता, तुमचं टायमिंग कधी असतं इकडे येण्याचं? दादानी आम्हाला सांगितलं की उद्या. हा, खूप छान केले तर तुम्ही आता ते, आपण पेंट खूप छान केले. तुम्ही आर्टिस्ट आहात ना, छान. तर आम्ही उद्या येतो दादा. आणि हे आहे त्यांचे कलर्स. हे कलर कुठे मिळतात काका? मला तर पाहिजे होते हे कलर. कितीला मिळतात? पाटील ब्लॉक, तुमचा नंबर द्या, आम्ही उद्या येतो. व्हॉट्सअप नंबर द्या, मी लिंक पाठवतो. जय महाराष्ट्र. सो तुम्ही बघू शकताय की तिकडे ते आर्टिस्ट होते काका, तर त्यांनी मला सांगितलं की ते ना अजून 2-3 दिवस परत आता इकडंच येणार आहेत. हे आपली नेहाची बिल्डिंग सोसायटी आहे, तर नेहा आता ते सध्या नेहाच्या कंपाऊंड पेंट करतात आहेत, नेहा देवीचा. दूधवाले काका एकटं कुठं काका, 50,000 लोक बघतील की आता आपले परिवार आपला 50,000 फ्रेंड जे महाराष्ट्र. तर मी आत्ता ते आर्टिस्ट होते, वॉल आर्टिस्ट पेंटर, तर त्यांच्याकडून मी त्यांचा फोन नंबर घेतला आहे आणि मला आणि मुलाला वॉल पेंटिंग करायचे आहे. तर आता 2 दिवस जरा माझी होळीची गडबड आहे सणावाराची, तर आता हे लास्टचं काम आहे. त्यांनी सांगितलं की नवी मुंबईतले पेंटिंग्स आता ऑलमोस्ट मी संपवलेले आहे, तर त्याच्यावरती प्रॉपर एक मला ब्लॉग बनवायचा आहे, तर नक्कीच तो तुम्हाला बघायला मिळेल माझ्या चॅनलवरती. तर आता मी जाती आहे भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये. उद्या सण आहे आणि माझ्याकडं काहीच भाजी नाही आहे, म्हणजे उद्या तर पोळ्यांचा कार्यक्रम आहे. उद्या आपल्या नेहा देवीला वगैरे आपण पोळ्या देऊया, तिला आवडतात, कारण त्यांच्याकडं पंजाबी स्टाईल जेवण असतात, त्यामुळं महाराष्ट्रीयन स्टाईल तिला आवडतं खायला. तर उद्या नेहाच्या पोळ्या आहेत, खास नेहाला पुरस्कार आहे, लेट येते म्हणून. ये बड़ी अच्छी बात कही आपने.
पोळ्याचा। तर चला तर मग मी आता जास्त बडबड न करता आपण जाऊया भाजी मार्केटमध्ये। मोहरी कितने की है? 1502 का? तुम्ही बघू शकता इकडे शेणाच्या गौरी पण आहेत विकायला उद्या होळीसाठी। तर रांगोळीचे कलर आहेत का आपले कलर आहेत आजी? रांगोळीचे कलर? अच्छा इकडे होळीला हे असं घालतात जे आपण पाडव्याला घालतो, तर ते आत्ताच घेऊन ठेवावे लागतात नाही तर होळीत मिळत नाही। हे किती घेतात आई? 25। इकडं भाजी घ्यायला आली आहे आणि आमचा भाजीवाला भैया सगळ्यात महागडा भाजीवाला भैया आहे। नाही नाही, हे माझं भाजीचं फेमस दुकान आहे आणि इकडं आम्ही घ्यायला आलो भाजी। हो गया किलो? किलो हो गया? तर भैया आपले बघा एकदम एकदम दानशूर भैया आहेत, हे कधी हात चोरत नाहीत। पत्ता दीजिए मुझे भैया। अभी मेरा पेट छोटा है कड़ी पत्ते का। भाजी घेतली आहे भरपूर, ही आमची आहे मंगळवेढा स्पेशल पिशवी। मला खूप आवडते पिशवी। आपण बघूया ती वॉटरमेलन घेऊ। कधी अंकल कशी दिली वॉटरमेलन? 25 रुपये किलो भैया। 25 रुपये किलो, ठीक आहे। काय खूप जुने फ्रूट वाले का काय? आम्ही यांच्याकडूनच घेतो। बोलो सीधा तो जरा दोन गप्पा। कितना हुआ? कितना हुआ? गूगल पे होता है ना सर? हाँ वो दीजिए। फ्रूट मुझे पेड़ लगाने थे। व्हाइट नहीं चाहिए मेरे को। 200 रुपये ठीक है। तो फिर तर हे आमचे फ्रूट वाले काका आहेत। आम्ही नेहमी यांच्याकडून फ्रूट्स घेतो आणि खूप चांगले फ्रूट्स देतात हे नेहमी। तर चला तर मग फ्रेंड्स। जय महाराष्ट्र। सो आता मी भाजी घेतली आणि मी आता चालले आहे घरी। आता बस क्लब क्रॉस करून आज फ्रूट वाले अंकल तिकडून फ्रूट्स पण घेतले। तर चला तर मग मी आता जाते आहे घरी, मला अजून डिनर बनवायचं आहे। किवी का क्या है भाव? अभी ये ना खट्टे नाही आहे ना अंकल? सो एक किवी एक मला खूप आवडतो, माझा खूप फेवरेट आहे। टेस्ट करेंगे, अच्छा होगा तो ले जाएंगे फ्रूट्स मध्ये।